तर या भागात आपण पाहणार आहोत सराव संच 2.1. मागील भागामध्ये आपण पाहिले की वर्गसमीकरण म्हणजे काय, त्याचं सामान्य स्वरूपामध्ये वर्गसमीकरण कशा पद्धतीने लिहायचं, वर्गसमीकरणाच्या किमती म्हणजेच ABC ची किंमत कशा पद्धतीने लिहायची हे आपण मागील भागामध्ये पाहिलं. तर आपण 2.1 मधील गणितं कशा पद्धतीने सोडवायची हे आपण पाहूया. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. तर या भागातलं पहिलंच गणित त्यांनी आपल्याला असं दिलेलं आहे की तुमच्या आवडीने कोणतीही दोन वर्गसमीकरण लिहा, म्हणजे दोन वर्गसमीकरणाचं त्यांनी आपल्याला उदाहरण द्यायला सांगितलं आहे. मग आता इथे समजा मी असं एक लिहिते, हा पहिला प्रश्न आहे आपला. वर्गसमीकरण लिहिते मी x² + 2x + 5 = 0. अजून एखादं उदाहरण घेऊया, 3x² + 2x + 1 = 0. तर तुम्ही तुमच्या आवडीने कोणतीही अशा पद्धतीची वर्गसमीकरण तयार करू शकता. आता ह्या दोन्ही उदाहरणामध्ये मी x चलाचा वापर केलेला आहे. घातांक त्याचा किती आहे, सर्वात जास्त घातांक 2. x² + 2x + 5 = 0. दुसरं मी केले उदाहरण तयार, 3x² + 2x + 1 = 0. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही चलाचा वापर करून, पण फक्त एकच चल वापरायचं त्यामध्ये, ABC पासून Zपर्यंत कोणतंही तुमच्या आवडीचं अक्षर वापरून तुम्ही अशा पद्धतीचं वर्गसमीकरण तयार करू शकता. पण फक्त एकच अट की त्या चलाचा घातांक हा फक्त 2 असणे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीची उदाहरणं तुम्ही तयार करा. तर यातील दुसरा प्रश्न असा दिलेला आहे, एकूण 6 गणित आहेत, त्यापैकी मी 3 गणिते इथे घेतलेली आहेत. पहिलं आहे x² + 5x + 2 = 0, हे वर्गसमीकरण आहे का? तर आता दिलेल्या गणितावरून तुमच्याही लक्षात येईल की इथे पहिल्यांदा आपण गणित लिहूया, x² + 5x + 2 = 0. एकाच चलाचा वापर केलेला आहे आणि चलाचा घातांक हा 2 आहे, याचाच अर्थ हे काय आहे, वर्गसमीकरण आहे. मग याचं कारण कसं लिहायचं, तर इथे लिहिताना असं लिहायचं की x हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून हे समीकरण लिहायचं खाली x² + 5x + 2 = 0 हे वर्ग समीकरण आहे. अशा पद्धतीने त्याचं कारण लिहायचं. त्यानंतर समजा इथे एक दुसरं गणित घेतलेलं आहे मी, y² = 5y - 10. आता हे दिलेलं समीकरण आहे ते पहिल्यांदा आपल्याला सामान्य रूपामध्ये घ्यायचं आहे. सामान्य रूपामध्ये कसं, तर पहिलं y² आहे तसंच लिहायचं. आता 5y - 10 हे जे पलीकडे आहे ते आपण या साईडला आणणार आहोत, म्हणजे 5y इकडे जे अधिक आहे ते इकडेहून काय होणार आहे, -5y. 10 तिकडे जे वजा आहेत तिकडे होऊन अधिक होणार आहेत, -10 = 0. आता ह्या तयार झालेल्या समीकरणावर तुमच्या लक्षात येईल की हे काय आहे, वर्गसमीकरण आहे. ह्याच्यामध्ये कोणतं चल वापरलं आहे आपण, y हे चलपद वापरलेलं आहे आणि घातांक त्याचा किती आहे, सर्वात मोठा घातांक 2 आहे. मग अशाच पद्धतीने आपण आता ह्याचंही करण देणार आहोत. y हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून दिलेलं समीकरण लिहायचं इथे y² - 5y - 10 = 0 हे वर्ग समीकरण आहे. त्यानंतर आता तिसरं गणित दिलेलं इथे x + 1/x = 2. आता गणिताकडे बघितल्यावर लगेच तुमच्या लक्षात येणार नाही की हे वर्गसमीकरण आहे की नाही. मध्ये आपण पहिल्यांदा वर्गसमीकरण स्वरूपामध्ये तयार करू आणि मग त्यानंतर आपण पाहूया की ते वर्गसमीकरण तयार होतंय की नाही. तर समीकरण असं आहे x + 1/x = 2. तर आता इथे x + 1/x = 2, इथे 1/x आहे म्हणजे ते कसं आहे, अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये. मग आपण पहिल्यांदा काय करूया, आता छेदामध्ये काय आहे, x आहे, तर ह्या x ने पूर्ण समीकरणाला गुणायचं. मग इथे लिहिताना असं लिहायचं, समीकरणाला x ने गुणू.
म्हणजे प्रत्येक पदाला गुणायचं, ह्या एक्सला गुणा, एक छेद एक्सला गुणा आणि वजा दोनला गुणा. एक्स गुणिले एक्स अधिक एक छेद एक्स गुणिले एक्स बरोबर वजा दोन गुणिले एक्स. प्रत्येक पदाला आपण काय केलेलं आहे, एक्सने गुणलेलं आहे. मग आता काय काय होतं बघा, इथे एक्स गुणिले एक्स किती आले, एक्स वर्ग. आपल्याला आठवीमध्ये घातांक झालेलं होतं, म्हणजे पाया समान आणि गुणाकार असेल तर घातांकाची करतो आपण बेरीज, हा नियम आपण आठवीमध्ये शिकलेलो आहोत. म्हणून एक्स गुणिले एक्स काय झालं इथे, एक्स वर्ग. इथे एक्स एक्स झाले कॅन्सल, म्हणजे राहिलं काय इथे फक्त एक बरोबर. ह्या दोघांचा गुणाकार काय आला इथे, वजा दोन एक्स. आता आपल्याला समीकरण तयार करायचं आहे, कसं येणार इथे एक्स वर्ग हे वजा दोन एक्स, इकडे दोन एक्स इकडे वजा आहेत, इकडेहून काय होणार आहेत ते अधिक, हा अधिक एक आहे तसंच ठेवा, बरोबर शून्य. म्हणजे दिलेलं समीकरण आपण वर्ग समीकरण स्वरूपामध्ये तयार केलेलं आहे. मग आता इथे बघा कोणतं चल वापरलेलं आहे, एक्स. मग लिहिताना कसं लिहायचं की एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे. जसं मी ह्या साईडला दाखवले ना, अशाच पद्धतीने तुम्ही तेही लिहू शकता की चलाचा एक्स हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक दोन आहे, म्हणून हे वर्ग समीकरण आहे, हे अशा पद्धतीने तुम्ही खाली लिहू शकता. तर दुसऱ्या प्रश्नातले पहिली तीन गणितं घेतली, अजून तीन गणितं राहिलेली आहेत ती अशा पद्धतीने आहेत. पहिलं दिलेलं आहे इथे वाय वर्ग अधिक एक छेद वाय बरोबर दोन. इथे मगाशा गणितासारखंच आहे, एक छेद वाय, छेदामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी वाय, म्हणजेच आपण समीकरणाला काय गुण कशाने गुणणार आहोत, वायने गुणायचं आहे. इथे लिहिताना लिहायचं समीकरणाला वायने गुणू, वाय वर्ग गुणिले वाय अधिक एक छेद वाय गुणिले वाय बरोबर दोन गुणिले वाय. मग इथे किती येणारे बघा, वायचा घातांक आहे दोन, इथे वायचा घातांक लिहिला ना, म्हणजे मानायचा एक, म्हणजे दोनने एक किती झाले तीन. जसं आपण मगाशी घातांकाचा नियम वापरला तशाच पद्धतीने इथेही तेच येणार आहे, म्हणजे वायचा घन म्हणतो आपण त्याला, वायचा तिसरा घात म्हणजेच वायचा घन अधिक इथे वाय वाय झाले कॅन्सल, राहिलं इथे एक बरोबर ह्या दोघांचा गुणाकार झाला इथे दोन वाय. आता हे समीकरण समजा मी असं लिहिलं इथे वाय घन हे इकडे अधिकचे झाले इकडे वजा अधिक एक बरोबर शून्य. तर आता बघा तयार झालेल्या समीकरणामध्ये चल कोणतं वापरलं आहे आपण, वाय, म्हणजे एकाच चलाचा वापर केलेला आहे. दुसरी अट आपली अशी असते वर्ग समीकरणासाठी की घातांक त्याचा दोन असणे गरजेचं आहे, पण इथे घातांक किती दिसतोय आपल्याला, तीन दिसतोय. म्हणजे जर घातांक तीन असेल तर मग हे वर्ग समीकरण असेल का, तर हे वर्ग समीकरण होऊ शकत नाही, कारण ह्याचा घातांक हा किती आहे, तीन आहे. आपल्याला वर्ग समीकरणासाठी सर्वात मोठा घातांक हा किती असावा लागतो, दोन पाहिजे. इथे घातांक ह्याचा तीन आलेला आहे म्हणून हे वर्ग समीकरण नाही. मग लिहिताना असं लिहायचं की वाय हे एकच चल असून चलाचा घातांक, इथे किती दिलेला आहे घातांक आलेला आहे तीन आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही. तर आता आपण याच्यातलं दुसरं गणित पाहणार आहोत. इथे दोन कंस तुम्हाला दिलेले आहेत, एम अधिक दोन आणि एम वजा पाच बरोबर शून्य. तर इथे आता दोन कंसांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता ही सुद्धा गणितं आपल्याला सातवी आठवीला मध्ये झालेली आहेत की दोन कंसांचा गुणाकार कसा करायचा. तर इथे आता समजा मी असं घेतलं की एमने काय करायचं, एकदा ह्या कंसाला पूर्ण गुणायचं आणि दोनने परत त्याच कंसाला गुणायचं. म्हणजे इथे फक्त आपण काय करणार आहे, मी ह्या कंसाची फोड केलेली आहे. ही जे दोन वेगवेगळे पदं आहेत, एक एम आणि दोन, एकदा एमने गुणायचं आणि एकदा दोनने गुणायचं. म्हणजे लिहिताना कसं लिहायचं बघा, इथे एम कंसात हा कंस आहे तसा लिहायचा, एम वजा पाच, परत हे अधिक दोन लिहायचे इथे, परत कंसात लिहायचं इथे एम वजा पाच बरोबर शून्य. आता इथे एम आणि एमचा गुणाकार करा, एम गुणिले एम काय आहे इथे, एम वर्ग. एम आणि वजा पाचचा गुणाकार वजा पाच एम. दोन गुणिले एम काय आहे इथे, दोन एम. दोन गुणिले वजा पाच
बेपंचे 10 वजा 10 बरोबर 0। दोन कंसांचा गुणाकार करत असताना कशा पद्धतीने मांडले बघा, पहिल्यांदा ह्या कंसाने मी ह्याला गुणते। ह्या कंसातला पहिलं आहे आपलं अक्षर एम, एकदा एमने ह्या कंसाला गुणायचं आणि एकदा 2ने परत ह्या कंसाला गुणायचं। लिहिताना कसं लिहायचं, एम कंसात एम वजा 5 अधिक 2 कंसात एम वजा 5 बरोबर 0। आता एमने ह्या कंसाला गुणताना प्रत्येक पदाला गुणा, एम गुणिले एम एम वर्ग, एम गुणिले वजा 5 वजा 5 एम, 2 गुणिले m 2m, 2 गुणिले वजा 5 वजा 10 बरोबर 0। आता हे पहिलं पद आहे तसं ठेवायचं इथे, वजा 5m अधिक 2n। आता वजा 5 आणि अधिक 2, अधिक वजा वजा, 5 तून 2 गेले, राहिले किती 3। चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं म्हणजे वजा 3m, आणि हे वजा 10 आहेत तसेच ठेवायचे बरोबर 0। मग आता आपल्याला समीकरण कसं मिळालं, इथे 2 कंसांचा गुणाकार केल्यानंतर एम वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर 0। आता इथे आपण कोणत्या चलाचा वापर केलेला आहे, तर एम ह्या चलाचा वापर केलेला आहे। घातांक तुम्हाला किती दिसतो इथे, 2, याचा अर्थ हे वर्ग समीकरण आहे। मग लिहिताना असं लिहायचं, एम हे एकच चल असून चलाचा सर्वात मोठा घातांक 2 आहे, म्हणून एम वर्ग वजा 3m वजा 10 बरोबर 0 हे वर्ग समीकरण आहे। त्यानंतर आता आपण पुढचं गणित घेणार आहोत, त्यातलं प्रश्न 2 मधील शेवटचं गणित, एम घन अधिक 3m वर्ग वजा 2 बरोबर 3m वर्ग। आता ह्या गणिताकडे बघितल्यावरतीच तुमच्या लक्षात येते की हे वर्ग समीकरण नाही, कारण आपल्या इथे घातांक 3 दिसतो आहे, इथे वर्ग आहे, इथे घातांक 2 पण दिसतो आहे आणि घातांक 3 पण दिसतो आहे। सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे, 3 आहे, तर हे वर्ग समीकरण नाही हे आपल्याला सुरुवातीलाच दिसतंय। पण आपण ते समीकरण सोडून ठेवूया आणि मग सगळ्यात शेवटी त्याचं उत्तर लिहूया। कसं येईल बघा, इथे एम घन अधिक 3m वर्ग, आता हे पद इकडे आहे ना, जरा या बाजूला आणूया, वजा 3m वर्ग वजा 2 बरोबर 0। आता इथे काय झाले बघा, 3m वर्ग अधिक आणि वजा 3m वर्ग हे वजा, हां म्हणजे हे दोन्ही 1 अधिक आणि 1 वजा आहे म्हटलं तरी दोन्ही झाले कॅन्सल। म्हणजे राहिलं काय, इथे एम घन वजा 2 बरोबर 0, म्हणजे पूर्ण समीकरण सोडवलं तर आपल्याला काय मिळतं इथे, एम घन वजा 2 बरोबर 0। मग आता एक चल तर वापरलेला आहे, पण घातांक त्याचा किती आहे, 3 आहे, म्हणजे हे वर्ग समीकरण नाही। हे मगासारखंच आपण इथे लिहिणार आहोत, इथे तुम्हाला दाखवले जसं मी की जसं इथे वाय वापरलेले, तिथे तुम्ही लिहिताना कसं लिहायचं की एम हे एकच चल असून चलाचा घातांक 3 आहे, म्हणून हे वर्ग समीकरण नाही। तर यातील आता तिसरा प्रश्न आहे, पुढील समीकरण ही x अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये लिहा आणि ए बी सीच्या किमती लिहा। आता ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 म्हणजेच काय, तर मी मागील भागात तुम्हाला सांगितलं होतं की दिलेलं समीकरण हे सामान्य स्वरूपामध्ये लिहा। ते सामान्य स्वरूप म्हणजेच त्याला म्हणायचं ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपामध्ये लिहायचं। आता त्यातलं पहिलं गणित आपण बघूया, दिलेलं आहे 2y बरोबर 10 वजा y वर्ग। तर सुरुवातीला लिहिताना लिहायचं की ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात, म्हणजे वर्गपद आधी घ्यायचं। आता इथे काय होतं बघा, वर्गपद पलीकडे गेले की नाही, हे वजाचं इकडे येऊन काय होणार आहे, आधी वाय वर्ग हे आहे तसंच ठेवा इथे, आधी 2y, आणि हे 10 इकडे जे अधिक आहे ते इकडे येऊन होणार आहे वजा बरोबर 0। म्हणजे दिलेलं गणित आपण या स्वरूपामध्ये लिहिलं, ax² अधिक bx अधिक c बरोबर 0, याचा साधा अर्थ की पहिलं वर्गपद नंतर एक्स पद घ्या नंतर संख्या सी म्हणजे आणि बरोबर 0। आता ह्याच्यावर ना ए बी सीच्या किमती कशा काढायच्या, तर आता वाय वर्गला ज्या संख्येने गुणलेली आहे ती एची किंमत, म्हणजे आपली एची किंमत किती मिळाली इथे, 1, मधल्या पदाचा सहगुणक ती आपली बीची किंमत, म्हणजे बीची किंमत किती आहे, 2,
आणि तिसरी जी संख्या आहे ती सी ची किंमत, म्हणजे सी ची किंमत किती मिळाली आपल्याला, वजा 10. अशा पद्धतीने हे गणित आपण सोडवू शकतो. असं तुम्हाला 1 किंवा 2 मार्काला गणित विचारलं जातं. तर दिलेलं समीकरण या स्वरूपामध्ये लिहायचं, आणि एकदा ह्या स्वरूपामध्ये लिहिलं की ABCच्या किमती लिहायला अतिशय सोप्या आहेत. अजून आपण एखाद्यातलं गणित बघूया. पुढे तुम्हाला दिलेलं आहे दुसरं गणित, त्याच्यातलं x-1 2x3. आता ह्या दिलेल्या गणितामध्ये पहिल्यांदा आपल्याला हा कंस सोडवावा लागेल. आता x-1 याचा अर्थ हा कंस किती वेळा गुणिले आहे, 2 वेळा गुणिले x-1 आणि दुसऱ्या कंसात x-1. आता तुम्हाला 2 कंस लिहून गुणाकार करणंही करता येईल, किंवा मग ह्याच्यासाठी आपल्याला एखादं एक सूत्र झालेलं आहे, a-b² a² - 2ab + b² = 0. तर आता समजा मी तुम्हाला 2 कंस वेगळे करून त्याचा गुणाकार दाखवते कशा पद्धतीने करायचं. ते x-1 याचा अर्थ हा कंस आपण घेणार आहोत 2 वेळा गुणिले x-1 आणि x-1 बरोबर हे आहे तसंच लिहूया 2x + 3. आता इथे 2 कंसांचा गुणाकार कसा करायचा, बघा एक्स आणि एक्सचा गुणाकार करा, तो काय आला x-1 त्यानंतर काय करायचं, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार काय येणार आहे, x-1 - x. आता एकाने गुणल्यावर काही फरक पडणार नाही, त्यामुळे काय येणार आहे, फक्त त्याचं चिन्ह याला द्यायचं, -x. तसंच ह्या दोघांचा गुणाकार करा, तो काय येणार आहे इथे, -x. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार करा, -1 आणि -1 दोघांचा गुणाकार, -1 + 1 = 1. हे आहे तसंच ठेवा समोर. इथे आता पहिलं पद आहे तसं ठेवायचं x-2. आता -x - x दोघांना चिन्ह -, आहे म्हटल्यावर दोघांची काय करायची, बेरीज करायची, पण चिन्ह वजा द्यायचं, म्हणजे -2x + 1 = 2x + 3. आता आपण हे समीकरण ax² + bx + c या स्वरूपामध्ये घेऊया. मग कसं येणार इथे, x² - 2x हे जे इकडे 2x + आहेत ना, इकडे आणून आपण ते वजा करूया. त्यानंतर हा +1 आणि ही संख्या या साईडला घेतली, -3 = 0. इथे बघा परत एकदा सांगते कशा पद्धतीने करायचं. पहिलं पद आहे तसं ठेवलं, -2x आहे तसे ठेवले. आता इथे पलीकडे जे 2x आहेत अधिक, ते इकडे येऊन काय झाले, वजा. त्यानंतर हा +1 आपण बरोबर चिन्हाच्या या बाजूलाच आहे म्हणून त्याचं चिन्ह बदललं नाही, +1. 3 हे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आहेत म्हणून ते अधिकचे इकडून काय झाले, -3 = 0. मग आता समीकरण आपलं काय आलं, x-2. आता -2x - 2x किती झाले इथे, -4x आणि +1 आणि -3 तिनातून 1 गेला, राहिले 2 चिन्ह मोठ्या संख्येचं, -0. म्हणजे हे आपलं आलं आता गणित कसं, x² + bx + c = 0. मग आता तुम्हाला ABCची किंमत लिहिता येईल, याच्यावरनं एची किंमत काय आली इथे, a ची किंमत 1, बीची किंमत काय मिळाली आपल्याला, -4 आणि सीची किंमत काय मिळाली आपल्याला, -2. ABCच्या किमती लिहित असताना हे तुम्ही बरोबर लिहिता येते, पण बऱ्याच वेळेला मुलांचं असं होतं की 4 म्हटलं ते बीची किंमत डायरेक्ट 4 लिहितात, चिन्ह तर विसरूनच जातात. चिन्ह सकट लिहायचं, इथं अधिक 4 असेल ते नुसतं अधिक लिहिण्याची गरज नाही, डायरेक्ट आपण 4 लिहायचं, पण वजा चिन्ह असेल तर b = -4 सरळ लिहायचं, तर नुसतं 4 लिहिलं तर उत्तर चुकलं आपलं. आणि तशीच सीची किंमत, पटकन मुलं लिहिताना काय करतात, c = 2 लिहितात, तसं करू नका, तर c = -2 अशा पद्धतीने लिहायचं. तर इथे अजून आपण पुढची 2 गणितं घेऊया. त्यातलीच पहिला आहे x² + 5x = (3 - x). तर आता हे आपण घेणार आहोत पहिल्यांदा x² + bx + c या स्वरूपात. तर समजा हे पहिलं मी लिहिलं x² + 5x = पहिल्यांदा आपण काय करूया, कंस सोडवायचा. आता जर कंसाच्या मागे वजा चिन्ह असेल तर कंसातल्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचं, हे लक्षात ठेवा. ज्यावेळेला अधिक चिन्ह असतं त्यावेळेला चिन्हामध्ये काही बदल होत नाही, पण जर x कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर प्रत्येकाचं चिन्ह बदला. म्हणजे आता आतमध्ये 3चं चिन्ह अधिक आहे, कंसामध्ये अधिक आहे, पण बाहेर येऊन ते काय होणार इथे, -3. हे आतमध्ये वजा आहे, बाहेरून काय झालं ते इथे, अधिक. मग आता इथे आपण सगळी पदं या साईडला घेऊया. पहिलं काय येणार इथे, x² + 5x
एक तिकडे हा अधिक आहे, तिकडे येऊन झाला तो वजा. तीन इकडे जे वजा आहेत इकडे येऊन झाले ते अधिक, बरोबर शून्य. एक्स वर्ग, पाच एक्समधनं एक्स गेले राहिले किती, इथे चार एक्स अधिक तीन बरोबर शून्य. मग इथे आता बघा, ए ची किंमत आपल्याला काय मिळाली, एक. बी ची किंमत किती आली इथे, चार. सी ची किंमत किती मिळाली आपल्याला इथे, तीन. तर अशा पद्धतीने आपण ए बी सीच्या किमती लिहू शकतो. पुढचं गणित आहे, 3m² बरोबर 2m² वजा 9. आता हे लिहायचं कसं इथे, तर 3m² हे इकडे अधिक आहे, तिकडेहून काय होणार आहेत ते वजा 2m², हे इकडे वजा आहे तिकडेहून काय झाले अधिक, बरोबर काय घ्यायचं इथे शून्य. आता इथे 3m² आणि 2m², दोन्ही वर्ग पद आहेत, म्हणजेच 3 मधून ए 2 वजा करा, म्हणजे काय राहिलं इथे, फक्त m² अधिक 9 बरोबर शून्य. आता समीकरण काय मिळालं आपल्याला, m² अधिक 9 बरोबर शून्य. पण आपल्याला काय सांगितलं त्यांनी, कुठल्या स्वरूपामध्ये पाहिजे, x² अधिक bx अधिक c बरोबर शून्य. हे लिहून ठेवते इथे, x² अधिक bx अधिक c बरोबर शून्य. आता या स्वरूपामध्ये गणित पाहिजे, याचा अर्थ तीन पदं आपल्याला दिसली पाहिजेत. x² म्हणजे पहिलं वर्गपद दिसलं पाहिजे, x पद दिसायला पाहिजे आणि संख्या पण दिसायला पाहिजे. पण आपल्याला जे समीकरण मिळालेलं आहे ते काय आहे, m² अधिक 9 बरोबर शून्य. म्हणजेच आता इथे पहिलं पद आहे आपल्याकडे आणि शेवटचं पण, म्हणजे तिसरं पद आहे, मधलं पद त्यांनी गाळलेलं आहे. मग जे मधलं पद गाळलेलं असेल ते आपण मध्ये भरायचं आहे. आता म्हणजे कशा पद्धतीने लिहायचं बघा, हे m² आहे तसं लिहायचं, मधलं पद त्यांनी गाळलेलं आहे म्हणून आपण लिहिताना लिहायचं 0m, कारण m चल वापरलं आहे ना, म्हणून 0m लिहिते. अधिक 9 बरोबर शून्य, हे या स्वरूपामध्ये आलं, x² अधिक bx अधिक c बरोबर शून्य. या स्वरूपामध्ये हे गणित कशा पद्धतीने लिहिलं, तर इथे मधलं पद गाळलेलं आहे, जे पद गाळलेलं असेल ना तर ते आपण घ्यायचं. आता इथे आहे m² अधिक 9, मधलं पद गाळलं आहे म्हणून आपण मी काय घेतलं इथे, 0m घेतलेलं आहे. m² अधिक 0m अधिक 9 बरोबर शून्य. ह्याच्यामध्ये आपल्याला आता ए बी सीची किंमत घ्यायची आहे. ए ची किंमत आपली काय आली सांगा इथे, ए ची किंमत 1, बी ची किंमत काय मानायला, तर इथे 0, आणि आपली सी ची किंमत काय आली इथे 9. दिलेल्या समीकरणावरून आपण ए बी सी ची किंमत घेतलेली आहे. तर आता आपण अजून तिसऱ्या प्रश्नातली शेवटची दोन गणितं आहेत, एकूण 6 गणितं होती, त्यापैकी राहिलेली शेवटची दोन गणितं आपण घेऊया. पी कंसात 3 अधिक 6p बरोबर -5, म्हणजेच ह्या कंसाला कशाने गुणायचं, आपल्याला पी ने गुणायचं. कसं येणार आहे बघा, पी गुणिले 3 म्हणजेच काय आले, 3p अधिक पी गुणिले 6p म्हणजे 6p² बरोबर -5. आता हे आपण समीकरण लिहिणार आहोत वर्ग समीकरणाच्या स्वरूपात, म्हणजे सामान्य स्वरूपात. काय करायचं इथे, 6p पुढे घेते मी, हां p², त्यानंतर हे इथे मागे लिहूया, अधिक 3p. इथे चिन्ह बदलू नका, कारण बरोबर चिन्हाच्या या बाजूलाच आहे. बऱ्याच वेळेला मुलांचं असं होतं की बाबा चिन्ह लगेच बदलून टाकतात. केव्हा बदलायचं, बरोबर चिन्हाच्या या बाजूला, ज्याला आपण पक्षांतर क्रिया म्हणतो, बरोबर चिन्हाच्या इकडे तिकडे जर आपण एखादं पद हलवत असू तरच त्याची चिन्ह बदला, नाहीतर आहे तशीच ठेवायची. इथे 6p² आहे तसं ठेवलं, इथे 3p आहे तसेच ठेवले. हे आता इकडे 5 वजा आहेत, तिकडे काय झाले अधिक बरोबर शून्य. हे झालं आपलं x² अधिक bx अधिक c या स्वरूपातलं गणित. आता ह्याच्यावरून आपण ए बी सीच्या किमती घेऊया. ए ची किंमत आपली काय आली इथे, 6. बी ची किंमत आपली आली 3 आणि सी ची किंमत आपली आली 5. तर अशा पद्धतीने आपलं हे गणित तयार होतं. अजून एखादं उदाहरण याच्यातलं आहे बघा, त्यातलं शेवटचं गणित, x² - 9 = 13. तर इथे लिहिताना लिहायचं x² हे -9, 13 इकडे जे अधिक आहे ते इकडे काय झाले, वजा झाले, बरोबर शून्य. x², दोघांनाही चिन्ह वजा वजा आहे, म्हटल्यावर दोघांची आपण काय करणार आहोत, बेरीज करणार आहोत. 9 आणि 13 दोघांची बेरीज करा, चिन्ह इथे वजा द्या, हे किती झाले इथे 22 बरोबर शून्य.
आता इथे हे वर्ग समीकरण दिसते कारण एकच चल आहे आणि घातांकही त्याचा 2 आहे. पण वर आपल्याला लिहायचं आहे कोणत्या स्वरूपामध्ये, एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपात. इथं लिहिताना लिहून घेते इथे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या स्वरूपात. आता या स्वरूपात लिहायचं तर ही 3 पदं आहेत. इथे आपल्याला दिसताना 2 पदं दिसत आहेत. कोणती दिसते 2 पदं? वर्गपद आहे आणि शेवटचं सी पद आहे. मधलं पदच गाळलेलं आहे, मग जे पद गाळलेलं आहे त्याच्यासाठी आपण 0 त्याचा सहगुणक घ्यायचा. म्हणजे कसं येणार आहे, एक्स वर्ग अधिक 0 एक्स वजा 22 बरोबर 0. हे झालं आपलं वर्ग समीकरण तयार. आणि मग ह्याच्यावरून आपण आता ए बी सीच्या किमती घेऊया. ए ची किंमत आपली 1, बीची किंमत आपली 0 आणि सीची किंमत आपली -22. अशा पद्धतीने हा प्रश्न, तिसरा प्रश्न सोडवायचा आहे आपल्याला. दिलेली सगळी समीकरणं जी आहेत ती तुम्हाला मी सोडवून दाखवलेली आहेत. 6 च्या 6 गणितं तसं नीट अभ्यास करा. प्रत्येक गणित कशा पद्धतीने सोडवलेलं आहे ते नीट पहा, कारण ही एक्सरसाइज जी आहे 2.1 ही यामधील जी गणितं असतात ती जनरली 1 किंवा 2 मार्कासाठी ही विचारली जातातच. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा याचा सराव करा. तर ह्याच्यातलाच आता पुढचा प्रश्न आपण घेणार आहोत. पहिले 3 प्रश्न आपले झाले, चौथा प्रश्न आपण बघूया. त्यातला चौथा प्रश्न जो आहे, तुम्हाला समीकरण दिलेलं आहे आणि एक्सच्या 2 किमती दिलेल्या आहेत. तर ह्या दिलेल्या एक्सच्या 2 किमती ह्या दिलेल्या समीकरणाची उकल आहे का, म्हणजे त्याची ती किंमत आहे का, ते आपल्याला ओळखायचे. तर काय करायचं, पहिल्यांदा हे वर्ग समीकरण पहिल्यांदा लिहून घ्या आणि एक्सची किंमत एकदा आपण 1 घेऊया आणि एकदा -1 घेऊया. कशा पद्धतीने करायचं बघा. सुरुवातीला मी घेते एक्स बरोबर 1 ही किंमत घेते. समीकरण आहे तसं लिहून घ्यायचं खाली, एक्स वर्ग अधिक 4x - 5 बरोबर 0. तर ह्या समीकरणामध्ये आपल्याला आता एक्सची किंमत किती घ्यायची, 1 घ्यायची. जिथे जिथे एक्स आहे तिथे एक्सची किंमत 1 टाका. एकचा वर्ग अधिक 4x - 1 - 5 बरोबर 0. आता एकाचा वर्ग काय येणार आहे, एकाचा वर्ग 1. एकाचा वर्ग याचा अर्थ 1 चा 2 वेळा गुणाकार, 1x1 1 आलं इथे. अधिक ह्या दोघांचा गुणाकार, 4x1 - 4 -5 बरोबर 0. 1 आणि 4 ची बेरीज करा, 4 आणि 1 किती झाली इथे, 5. 5 - 5 बरोबर 0. 5 आतनं 5 गेले 0, 0 बरोबर 0. आता इथे आपल्याला, आपण ज्या वेळेला एक्स बरोबर 1 ही समीकरणाची किंमत घेतो, म्हणजे एक्सची किंमत आपण ज्या वेळेला 1 घेतो, त्यावेळेला ह्या समीकरणाची किंमत काय झाली, 0 झाली. म्हणजे दोन्ही बाजूला 0 0 आले. याचाच अर्थ खाली लिहायचं, एक्स बरोबर 1 ही वर्ग समीकरणाची उकल आहे. हे केव्हा लिहायचं, जेव्हा दोन्ही बाजूला 0 0 येतं त्यावेळेला लिहायचं की दिलेली जी असेल किंमत ती. आता इथे आपण 1 घेतले, एक्स बरोबर 1 ही वर्ग समीकरणाची उकल आहे. जर समजा इथे माझी संख्या आली असेल कोणती, 0 सोडून कोणतीही संख्या आली असेल, तर मला लिहायचं दिलेली किंमत ही वर्ग समीकरणाची उकल नाही. आता जशी आपण 1 किंमत बघितली एक्स बरोबर 1, तसंच आता आपण एक्स बरोबर काय घेणार आहोत, -1. एक्स बरोबर -1 समीकरण, हेच समीकरण आहे तसं लिहून घ्या इथे. जिथे जिथे आपलं एक्स आहे तिथे एक्सची किंमत आता घेणार आहोत -1 कंसाचा वर्ग अधिक 4x - 1 - 5 बरोबर 0. इथे आता वजा एकचा वर्ग याचा अर्थ -1 चा 2 वेळा गुणाकार, -1 गुणिले -1 दोघांचा गुणाकार काय येणार इथे, 1. 4 आणि 1 चा गुणाकार, 4x4 चिन्ह द्या त्याला, -5 बरोबर 0. आता इथे 1 आणि -4 एकाचं चिन्ह आहे अधिक, हे आहे वजा, 4 आतून 1 गेला राहिली किती इथे 3, हे -5 बरोबर 0. दोघांनाही चिन्ह -1 आहे, म्हटल्यावरती दोघांची करायची बेरीज आणि चिन्ह द्यायचं वजा, -8 बरोबर 0. आता इथे बघा दोन्ही बाजूला 0 आलं आहे का, तर एका बाजूला आली संख्या आणि एका बाजूला आपलं 0 आहे. मग आता इथे खाली लिहिताना असं लिहायचं, एक्स बरोबर -1 ही वर्ग समीकरणाची
उकल नाही। तर अशा पद्धतीने दिलेली किंमत ही वर्गसमीकरणाची उकल आहे की नाही हे अशा पद्धतीने पाहायचं। म्हणजे दिलेल्या समीकरणामध्ये ज्या काही तुम्हाला किमती दिलेल्या असतील त्यापैकी एक एक किंमत घ्यायची आणि त्या पद्धतीने ते सोडवत जायचं। दोन्ही बाजूला जर शून्य शून्य आलं तर मला यायचं ही समीकरणाची उकल आहे। दोन्ही बाजूला इथे शून्य आलं नाही, इथे आली, एका बाजूला संख्या आली, एका बाजूला शून्य आहे आपलं, म्हणून लिहिलं की एक्स बरोबर वजा एक ही वर्गसमीकरणाची उकल नाही। तर अशाच पद्धतीचं अजून आपण एखादं गणित बघूया। इथे दुसरं गणित आहे त्याच्यातलं 2m² + 5m = 0 आणि एमची किंमत घ्यायला सांगितलेली आहे 2 आणि दुसरी किंमत दिली आहे 5/2। तर सुरुवातीला आपण m = 2 घेऊया। इथे लिहिते मी एम बरोबर किंमत कोणती आपण घेतो आहे 2। समीकरण आहे तसं लिहून घ्यायचं, इथे जिथे जिथे एम आहे तिथे एमची किंमत 2 ठेवा। म्हणजे कसं येईल, इथे 2² + 5 * 2 = 0। 2 × 2 म्हणजे 2 असा 2 वेळा गुणाकार, 2 × 2 किती झाली इथे 4, वजा ह्या दोघांचा गुणाकार घ्या, 5 × 10 = 0। इथे दोघांचा गुणाकार, 4 × 2 = 8, वजा 10 = 0। 10 × 8 गेले, राहिले किती इथे 2 = 0। मग आता इथे बघा दोन्ही बाजूला शून्य आले का, तर इथे आली संख्या, इथे आहे शून्य आपलं। याचाच अर्थ m = 2 ही वर्ग समीकरणाची उकल नाही। दिलेल्या दोन किमतीपैकी पहिली आपण घेतली एमची किंमत 2, तर 2 ही किंमत ठेवून बघितलं तर समीकरणाची किंमत इथे येते किती, वजा 2। वजा 2 = 0 म्हणजेच लिहायचं की m = 2 ही वर्ग समीकरणाची उकल नाही। प्रत्येक वेळेला ना समीकरण नीट लिहायचं, कारण परीक्षेला कसं होतं, जेवढ्या स्टेप्स तुम्ही नीट लिहिता तशा पद्धतीने तुम्हाला मार्क्स मिळतात। अगदी जाऊन कुठे चिन्ह वगैरे चुकलं तर निदान ज्या काही स्टेप तुम्ही कराल ना तर त्याचे मार्क्स मिळतात। त्यामुळे करत असताना प्रत्येक स्टेप व्यवस्थित करायची। दिलेलं समीकरण आहे तसं लिहायचं, जिथे एम दिसतं आहे आपल्याला तिथे एमची किंमत टाका, सावकाश सावकाश आहे तसं गुणाकार करत जायचं, हे 2 आहेत तसे लिहायचे, गुणिले चिन्ह टाकायचं, इथे 2² करून घेतला तो झाला 4, वजा 5 × 2 = 10। इथे दोघांचा गुणाकार केलेला आहे, 4 × 2 = 8 + 10 = 0। इथे आपण अधिक वजा वजाबाकी केलेली आहे, 10 × 8 गेले, राहिले 2, चिन्ह दिलं मोठ्या संख्येचं = 0। म्हणून मग शेवटी लिहिलं इथे m = 2 ही वर्ग समीकरणाची उकल नाही। प्रत्येक स्टेप तुम्हाला मी व्यवस्थित दाखवलेली आहे की एक 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 प्रत्येक स्टेपमध्ये कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण आता दुसरं पाहूया। दुसरी किंमत त्याची दिलेली आहे आपल्याला m = 5/2। आपलं समीकरण इथे असं आहे, आता आपल्याला एमची किंमत किती घ्यायची आहे 5/2। मग लिहिताना कसं लिहायचं, इथे 2² = 5/2 = 0। आता इथे कसं करायचं बघा, इथे हे 2 × आता 5/2 आहे म्हणजे 5 पण वर्ग करा आणि 2 वर्ग करा। 5² किती झाला इथे 25, 2² किती झाला इथे 4, वजा इथे 5 आणि 5 गुणाकार करा, 5 × 5 = 25, 2 आहे तसं ठेवा = 0। आता इथे काय करायचं, इथे जर समजा भाग जात असेल ना तिरका तर घालवायचा, इथे काय बघा, इथे 2 × 2 इथे 2 × 2 = 4 म्हणजे राहिलं काय आपलं, इथे 25/2 + 25/2 = 0। आता इथे 25/2 चिन्ह त्याचं काय आहे अधिक आहे, इथे 25/2 चिन्ह काय त्याचं आहे वजा आहे, म्हणजे 25 मधनं 25 गेले म्हणजे काय राहिलं इथे 0, 0 = 0। आता दोन्ही बाजूला शून्य आलं, याचा अर्थ m = 5/2 ही या समीकरणाची उकल आहे। म्हणून सगळ्यात शेवटी इथे लिहायचं m = 5/2 ही वर्ग समीकरणाची उकल आहे। इथे बघा अपूर्णांकामधली किंमत आहे, कशा पद्धतीने आपण याची किंमत ठेवली, m = 5/2 समीकरण आहे तसं लिहिलं, जिथे जिथे आपल्याला एम दिसते तिथे एमची किंमत टाकली 5/2, इथे 5/2।
हा कंस कसा सोडून घेतला आहे, दोन आहे तसेच ठेवले. वर्ग करताना दोन्ही संख्यांचा वर्ग केला, पाचाचा वर्ग 25, दोनाचा वर्ग इथे आला 4, वजा इथे आपण वरच्या संख्यांचा. काही जण काय करतात, ह्या 5 5 कॅन्सल करतात, तसं करू नका. भागाकार गुणा हे करत असताना वरची आणि खालची संख्या अशा पद्धतीने पाहतो आपण. जर 5 खाली असते तर आपण कॅन्सल केले असते, पण ह्या संख्या दोन्ही वरती आहेत, अंशस्थानी आहेत, म्हणून दोघांचा गुणाकार करायचा. 5 × 5 = 25, छेद काय ते चालायचा 2 = 0. इथे आता बघा, मी भाग घालवला आहे 2 × 1 = 2 आणि 2 × 2 = 4. भाग जात असेल तर घालवायचा. मग राहिलं काय, ते 25 / 2 = 25 / 2 = 0. आता 25 / 2 एक अधिक आणि 1 वजा आहे, अधिक वजा वजा, 25 × 25 गेले 0, 0 = 0. म्हणून m = 5/2 ही वर्ग समीकरणाची उकल आहे. तर अशा पद्धतीने दोन गणितं होती, तर ही दोन्ही गणितं नीट करा. तर इथे आता इथलं 5वं गणित आपण घेतलेलं आहे. जर x = 3 हे k² + 10x + 3 = 0 या समीकरणाचे एक मूळ असेल, तर के ची किंमत किती? मूळ म्हणजेच काय, त्यांनी किंमत दिलेली आहे आपल्याला की x ची किंमत जर 3 असेल तर के ची किंमत काढा. तर काय करायचं, दिलेलं समीकरण आहे तसं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये x ची किंमत किती घ्यायची, 3. तर हे गणित परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपण पहिल्यांदा हे समीकरण आहे तसं लिहूया. आपल्याला समीकरणाची म्हणजे x ची किंमत किती घ्यायला सांगितले, 3. मग जिथे जिथे x आहे तिथे किंमत आपण 3 घेऊया. म्हणजे कसं येईल बघा, k × x ची किंमत किती आपली आहे, 3 × 3² + 10 × 3 = 0. दिलेल्या समीकरणात जिथे जिथे x आहे तिथे x ची आपण किंमत घेतलेली आहे. म्हणजे इथे किती झाले बघा, k × 3² = 3 × 9. इथे दोघांचा गुणाकार करा, 3 × 30 + 3 = 0. ह्या दोघांचा गुणाकार करा, तो किती आला इथे, 9 k. 30 मधून 3 गेले, अधिक वजा वजा, 30 मधून 3 गेले, राहिले किती, 27 = 0. 9 k. आता 27 इकडे वजा आहेत, पलीकडे जाऊन काय होणार आहेत, ते अधिक, आणि 9 इकडे गुणिले आहेत, ते पलीकडे काय होणार आहेत, 27 ला भागिले. म्हणजेच आपल्याला इथे के ची किंमत काय मिळाली, k = 9 * 27. के ची किंमत आपल्याला काढायला सांगितली होती, ती आली 3. तर इथे आपली के ची किंमत किती आली, 3. गणित कसं केलं बघा, कारण हे गणित महत्त्वाचं आहे, त्याला स्टार मार्किंग करूनच ठेवा. अशा पद्धतीचं गणित परीक्षेला विचारलं जातं. x = 3 हे दिलेले आपल्याला, x ची किंमत दिली आहे आणि समीकरण दिलेलं आहे. समीकरणात त्यांनी काय ठेवलं, आपल्याला के ची किंमत काढा सांगितले आहे, तसं समीकरण इथे लिहून घेतलं. समीकरणात x ची किंमत टाकली इथे 3, जिथे जिथे आपल्याला x आहे तिथे x ची किंमत टाकली 3, के आहे तसंच ठेवलं. 3 चा वर्ग किती झाला इथे, 9, वजा ह्या दोघांचा गुणाकार 10³ = 30, अधिक 3 आहे तसेच घेते = 0. ह्या दोघांचा गुणाकाराला 9 k, 30 वजा आणि हे अधिक आहे, 30 मधून 3 गेले, राहिले किती, 27 चिन्ह दिलं मोठ्या संख्येचं वजा. त्यानंतर 27 जे वजा आहे ते पलीकडे जाऊन काय झाले, अधिक झाले, आणि 9 इकडे के ला गुणिले ते इकडे जाऊन काय झाले, ह्याला भागिले झाले. म्हणजेच आपली के ची किंमत किती झाली इथे, 3. तर आपल्याला गणितात त्यांनी तेच सांगितलं होतं की के ची किंमत काढा, तर के ची किंमत आपली आलेली आहे 3. तर मग परीक्षेला अशा टाईपचं गणित, समजा इथं किंमत बदलतील, हे समीकरण बदलेल, पण मेथड हीच राहणार आहे. त्यामुळे ह्या गणिताची नीट प्रॅक्टिस करा. म्हणजे परीक्षेला त्यांनी कोणतंही गणित अशा पद्धतीचं विचारलं, किमती जरी बदलून टाकल्या तरी तुम्हाला करता आल्या पाहिजेत. त्यासाठी ह्या गणिताची सतत प्रॅक्टिस ठेवा. 2 मार्कासाठी परीक्षेला हे गणित अशा टाईपचं येऊ शकतं. तर आता बघा, इथे शेवटचं गणित आहे, 2.1 मधलं 6वं गणित. त्यांनी तुम्हाला एक कृती दिलेली आहे, कृती पूर्ण करायला सांगितलेली आहे. समीकरण दिलेलं आहे, 5m² + 2m + k = 0. या समीकरणाचे एक मूळ, एक मूळ म्हणजे तुम्हाला त्यांनी m ची किंमत दिलेली आहे, -7/5 असेल. तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. त्यांनी गणित दिले, काही बॉक्सेस दिलेले, ते आपल्याला कम्प्लीट करायचे आहेत. 5m² + 2m + k = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ डॅश आहे, बॉक्स दिलेला आहे. आता मूळ कोणते आहे, गणितात बघा तुम्हाला काय दिलेलं आहे, कोणतं मूळ आहे, -7/5.
म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये तुमचं उत्तर काय येणार आहे, वजा 7/5. समजलं? त्यानंतर पुढे मग कसं करायचं, एम बरोबर त्यांनी परत बॉक्स दिलेला आहे, वरील वर्ग समीकरणात ठेवू, म्हणजेच एमची किंमत आपल्याला काय घ्यायची, जे मूळ दिलेलं आहे तीच आपली एमची किंमत आहे, म्हणजेच इथे काय येणार आहे, वजा 7/5. झालं? त्यानंतर पुढे त्यांनी बघा 5 गुणिले, म्हणजे हे जे समीकरण दिलेलं आहे ना, या समीकरणामध्ये काय केलं, एमची किंमत ठेवलेली आहे. मग आता इथे बघा, ह्या समीकरणात ए 5 आहेत तशीच आहेत, गुणिले चिन्ह आहे तसं. आता इथे एम वर्ग म्हटलेलं आहे, बॉक्स काढला आहे आणि इथे वर्ग म्हटलेला आहे, एमची किंमत काय लिहायची इथे, वजा 7/5 अधिक 2 एम आहे, इथे पण आपल्याला एमची किंमत टाकायची, काय येणार आहे ती, वजा 7/5 अधिक के बरोबर 0. आता इथे हा जो बॉक्स दिलेला आहे, हे पूर्ण ह्या सगळ्यांचा वर्ग करून गुणाकार करून जे काय आलेलं असेल ते उत्तर इथे आपल्याला लिहायचं आहे, आणि अधिक ह्या दोघांचा आपल्याला गुणाकार करून इथे राहायचं आहे. आता तुम्हाला हे कशा पद्धतीने सोडवलं आहे ना ते मी साईडला जरा दाखवते. बघा, आपल्याला काय करायचं आहे, 5 गुणिले वजा 7/5 कंसाचं वर्ग किती येईल बघा, इथे 5 गुणिले कंसात वजा 7/5 कंसाचा वर्ग, हे एवढं सगळं उत्तर आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचं आहे. ते कसं लिहिणार आपण, 5 गुणिले 7 साती साती 49 आणि 5 वर्ग 5 5 25, वजा वजा अधिक झालं, इथे 5 आहेत तसे दिले, गुणिले 7 वर्ग किती आला आपला, 49 आणि 5 वर्ग आला 25. मग इथे आपण असा भाग घालू शकतो, 5 1 5 5 5 25, म्हणजे किती आले, 49/5. तर ही संख्या आपण इथे लिहिणार आहोत, 49/5. आणि इथे आपल्याला ह्या दोघांचा गुणाकार करता येईल, 2 सरळ काय करायचं, ह्याला गुणायचं, 2 गुणिले वजा 7, 7 2 14, काय येणार इथे, वजा 14/5 किती आले इथे, 5. म्हणजे 5 गुणिले वजा 7/5 कंसाचा वर्ग, ह्या सगळ्याचं उत्तर 49/5. ते आलं कसं ते मी तुम्हाला साईडला दाखवलं आहे, 5 गुणिले ह्याचा वर्ग करून घेतला, 5 1 5 5 5 25, 49/5 ते इथे लिहिले मी. त्यानंतर ह्या दोघांचा गुणाकार, 2 काय करायचं, सरळ ह्या वरच्या संख्येला गुणायचं, 5 गुणू नका, 2 गुणिले वजा 7, 7 2 14, चिन्ह वजा आहे म्हणून वजा लिहिलं, वजा 14/5 अधिक के. आता हा जो बॉक्स आहे तो म्हणजेच काय करायचं, या दोघांची आपल्याला करायची बेरीज, ती पण साईडला दाखवते तुम्हाला. बघा, 49/5, आता अधिक वजा वजा चिन्ह द्यायचं इथे, वजा 14/5. आता इथेंची वजाबाकी करायची असेल तर काय होणार आहे बघा, इथे दोघांचाही छेद समान आहे, छेद समान असेल तर आपण संख्यांची सरळ वरती बेरीज वजाबाकी जी काय असेल ती करणार आहोत. छेद जर समान नसता तर मग तो आपल्याला लसावी वगैरे करून करावा लागला असता, पण इथे दोघांचाही छेद काय आलेला आहे, 5 5 आलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर कसं येईल बघा, इथे छेद समान आहे म्हणून तो एकदाच लिहायचा 5, आणि 49 वजा किती करायचे आपल्याला, 14. 14 49 मधनं 14 वजा करा, 9 4 गेले राहिले इथे 5, 4 1 गेला राहिले इथे 3, छेद किती आले, 5. 35 छेद किती आले आपले, 5. भाग जात असेल तर आपण घालू शकतो, इथे काय भाग जाणार आहे, 5 1 5 5 7 35, म्हणजे किती आलं उत्तर आपलं इथे, 7 आलं. म्हणजे मग इथे लिहिताना किती लिहायचे, 7. आता 7 अधिक के बरोबर 0. मग आता 7 इकडे अधिक आहेत, पलीकडे जाऊन काय होणार आहेत ते, वजा, म्हणजे इथे केची किंमत काय आली आपली, वजा 7. हे आपलं शेवटचं उत्तर आहे. पुन्हा बघा कशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी सोडवलेली आहे, तर त्यांनी जसं जसं दिलेलं आहे तशा पद्धतीने आपण करत जायचं. 5 एम वर्ग अधिक 2 एम अधिक के बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ म्हणजे वरती दिलं आहे गणितात त्यांनी तुम्हाला, ते लिहा बॉक्समध्ये, वजा 7/5 हे आहे. त्यानंतर मग इथे एमची किंमत, जे मूळ आहे तीच आपली एमची किंमत आहे, एम बरोबर वजा 7/5 वरील वर्ग समीकरणामध्ये ठेवू. त्यानंतर मग त्यांनी 5 गुणिले इथे बॉक्स केलेला होता, म्हणजे इथे एमची किंमत टाका, मग एमची किंमत जी वरती टाकली तीच इथे एमची किंमत टाकायची, अधिक 2 परत बॉक्स आहे, इथे आपल्याला एमची किंमत टाकायची, एमची किंमत आपली आहे वजा 7/5
अधिक के बरोबर शून्य। त्यानंतर मग पुढे काय केलेली, इथे हा जो बॉक्स आहे तो कसा करायचा ते मी दाखवले तुम्हाला, 5 × (+7/5) कंसाचा वर्ग, म्हणजेच काय 5 × 7^2 (7+7) = 49, 5^2 (5×5) = 25, 5×5 (5×5) = 25, 49/5, मग इथे आपण उत्तर लिहिलं 49/5। अधिक चिन्ह आहे तसं ठेवलं, 2 ने ह्या कंसाला गुणलं, 2 × (+7) = 7, 7×14 = 14/5, अधिक के। त्यानंतर ह्या दोघांची बेरीज ती कशी करायची ती दाखवली मी इथे, 49/5 = 14/5, दोघांचाही छेद समान आहे म्हणून एकदाच लिहून घ्यायचा, 49 वजा 14, 49 मधून 14 गेले राहिले 35, 35/5, भाग जात असेल तर घालवा, 5×5 = 5×7 = 35, म्हणजे इथे या दोघांचं उत्तर किती आलं, 7, 7 + (k) = 0, मग 7 इकडे अधिक आहे तर पलीकडे जाऊन काय झाले, वजा, म्हणजे के ची किंमत आपली आली -7। परीक्षेला तुम्हाला जी कृती पूर्ण करायला येते ते काही काही स्टेप्स त्यांनी गाळलेल्या असतात। आता बघा तुम्हाला ही स्टेप मधल्या, हे डायरेक्ट आहे ना, डायरेक्ट काही लगेच समजणार नाही आपल्याला, मग ते कसं सोडवायचं ते साईडला थोडंसं करून बघायचं। म्हणजे जरी आपल्याला कृती पूर्ण करायला दिलेली असेल तर काही स्टेप त्यांनी गाळलेल्या असतात, तर मग त्या गाळलेल्या ज्या स्टेप्स आहेत त्या साईडला आपण करून बघायचं त्याचं कॅल्क्युलेशन आणि मग नंतर त्या लिहायच्या। तर हे सुद्धा जसं मी तुम्हाला ह्याच्या आधीचं गणित सांगितलं होतं महत्त्वाचं आहे, तसं हे पण गणित महत्त्वाचं आहे, कारण अशा टाईपची कृती ही आपल्याला 3 मार्कासाठी परीक्षेला विचारली जाते। तर ह्याची सतत अशाच पद्धतीने प्रॅक्टिस करत राहा। अशा टाईपची अजून काही गणितं आहेत ती पुढील भागामध्ये मी घेणारच आहे। तर ह्या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत। यामध्ये जी गणितं आपण घेतलेली आहेत ती गणितं तुम्ही परत परत सोडवा, त्याचा सराव करा, जे काही कोणती समजली नसतील तो व्हिडिओ त्याचा पुन्हा पहा कशा पद्धतीने सोडवलेली आहेत। वर्गसमीकरण हे अवयव पद्धतीने कसं सोडवायचं हे आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये लिहा। धन्यवाद।